कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो सी फाईव्ह सोबत, तेही एकदम फ्री. तुम्हाला राग आलाय का साहेब? मी त्याला तुमच्या परस्पर काढून टाकलं. हो नाही नाही, आम्हाला कशाला राग येईल? अजिबात राग नाही आला. मला चांगलं आहे की आता सगळे निर्णय तुम्ही स्वतःच्या स्वतः घ्यायला लागला. चांगलं. तसं नाही, स्वतःच्या स्वतः निर्णय असं नाही. मी तुमच्या पावलावर पाऊल टाकायचा प्रयत्न करावलो. बघा, मी काय विचार केला, तुम्ही जो पॅन्ट घालून दिलाय तो मोडला नाही पाहिजे. ते तसंच रुटीन राहिलं पाहिजे. माग नाही काय त्या दाहीगुडीनं आता किती 5-1 लाखाची नुकसानी केली. तुम्ही डायरेक्ट काढून टाकलं त्याला. पुढचा मागचा काही इशे बघितला नाही. फैसला ऑन द स्पॉट. आत्ता पण ह्याच्याकडनं जे नुकसान झालं ना, माझ्या डोसक्यात पहिला विचार काय आला, म्हणलं आईचा विध असल्याचं काय केलं असतं. म्हणलं आपण तेच करायचं. बरोबर आहे. आपण आम्ही एवढ्यावर सोडलं नसतं बरं का. 1.5 कोटीचं नुकसान करणाऱ्याला आम्ही जेलमध्ये टाकलं असतं. येस, हेच बोललो मी त्याला. आणि मला हीच भीती होती. म्हटलं जर तुम्हाला कळलं ह्यो विषय, तर तुम्ही डायरेक्ट खटक्यावर बोट ठेवणार असलं काहीतरी करणार. म्हणताना ह्यो विषय मी तुम्हाला सांगत बी नव्हतो. असं काही नाही अधिपती. अहो जे काय असेल तर मनमोकळेपणाने सांगत जा की आम्हाला. आमची काही दहशत आहे का तुम्हाला? तेच काय तर काय बोलताय सर. पण आता काय झालंय माहितीये का अधिपती, ह्या सगळ्यातनं एक मोठा गैरसमज निर्माण होण्याची शक्यता आहे. काय गैरसमज? कोणाचा? योच फरक आहे तुमच्यात आणि आमच्यात. आम्ही यो पण विचार केला असता, तुम्ही ना सगळ्या बाजूने विचार करत नाही. काय कसला विचार? अहो या सगळ्यामध्ये तुम्ही सुनबाईंचा विचार केला काय? त्यांचा कसला विचार? ऐका आता, हो आता आपल्या घरात काय घडलंय. तुम्ही स्वतःच्या हाताने सुनबाईना घराबाहेर काढलं. आता त्यांच्या होणाऱ्या मिळवण्याला तुम्ही नोकरीवरून काढलंय. त्यांच्या घरात केवढं मोठं वादळ उठलं असेल. हा, त्यांना काय वाटलं आपल्या घरच्यांच्या मागे हात धुवून लागलं की काय? नाही असं कशाला करू आपण. नाही 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 नाही, असं काय वाटणार नाही मास्तरीन. त्यांना खरं कळलं ना मास्तरीन महिना, मग असं काय वाटणार नाही. अहो पण खरं काय ते कळलं तर नव. आता त्या हिराबाई आणि त्यो निखिल ते काय खरं काय ते सांगणार आहेत? 1.5 कोटीचं नुकसान झालं म्हणून नोकरीवरून काढलं असं सांगणार आहेत वय? यांचा गैरसमज होणारच ना. नाही नाही, पण नाही मास्तरीन बाईनी असं काय वाटणार नाही. नाही होणार गैरसमज, मला माहित आहे. नाही पण आम्हाला असं वाटतंय की तुम्ही जरा एकदा विचार करा. ते तर राहू दे आई साहेब, माझ्यासाठी ते लई महत्वाचं नाही आहे. जर लोक उद्या तुमच्याबद्दल काय वाटेल ते बोलायला लागले का नाही, मला ते खपणार नाही. मग ते नाही सहन होणार, मी आधीच सांगत. लोक आमच्याबद्दल कशाला काय बोलतील? असं कसं नाही बोलणार? त्या घटनेला काही लई दिवस झाले नाही. त्या दाहीगुडीला तुम्ही काढला होता, 5 लाखाचं नुकसान केलं त्यानं म्हणून. हा बरोबर आहे की नाही? आत्ता इथं येणं 1.5 कोटीचं नुकसान केलंय, लोक काय म्हणणार? त्या दाहीगुडीला वेगळा न्याय लावला, आता ह्यो घरचा आहे म्हणून मग थोरले सरकारांनी मग ह्याला माफ केलं असं म्हणायला नको. मग तसं जर मग लोक बोलली ना, मग मी सगळ्यांनी काढून टाकेन. मग कोणाकोणाला काढून टाकू मी? बघा म्हणजे तुम्ही, आमचं कसं आहे की तुमच्या दोघांमध्ये अजून गैरसमज वाढाय न ग म्हणून बोलतोय आम्ही. बाकी काय? हा आता काय मास्तरीन भाई, असं काही गैरसमज करून घेत नसत्या. सोडा, तुम्ही टेन्शन घेऊ नका. मी बघतो, मी बघतो, मी येऊ काय? या या. Z5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.